नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ओलवलेल्या गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत तुम्हालाही अशा पद्धतीने लाडू बनवायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करूयात लाडूंसाठी किंवा सांजोरींसाठी गहू कसे ओलवायचे हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये अगदी पूर्ण दाखवलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे गहू आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून एखाद्या गाळणीत किंवा टोपलीत काढून घ्यायची आहेत त्यातील संपूर्ण पाणी निघून गेल्यावर त्याला आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत हे गहू आपल्याला रात्रभर बांधूनच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी वाऱ्यावर जरावेळ त्याला पसरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गिरणीमध्ये हे गहू दळून आणायचे आहेत व एखाद्या गाळणीने आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लाडूंसाठी अगदी रवेदार असं पीठ मिळेल तुम्ही बघू शकतात अगदी रवेदार असं हे पीठ आहे इथे आपण तीन कप पीठ घेतलं आहे दीड ते दोन कप आपल्याला गूळ घ्यायचं आहे आवडीप्रमाणे पाव कप बदाम पाव कप काजू अक्रोड घेतले आहेत पाव कप थोडे बी घेतलं आहे डिंक घेतलं आहे अर्धा कप आणि दोन चमचे खसखस घेतली आहे सुरुवातीला एका मोठ्या कढाईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे इथे आपण साजूक तूप वापरत आहोत तुम्हाला जर हे लाडू तुपात बनवायचे नसतील तर तेलातही तुम्ही हे लाडू बनवू शकतात मात्र शेंगदाण्याच्या तेलात हे लाडू बनवायला लागतात अजून थोडं तूप आपण कढईत घेतलेलं आहे तूप गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स तळून काढायचे आहेत तूप फार जास्त आपल्याला गरम करायचं नाही कारण ड्रायफ्रूट्सचे अगदी लवकर जळतात ड्रायफ्रूट्सचं काही विशेष असं प्रमाण नाही तुम्ही ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतात सर्व ड्रायफ्रूट्स मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळ्यात शेवटी आपल्याला मगज बी टाकायचं आहे कारण ते तुपामध्ये टाकल्यावर लगेच उडायला लागतं त्यामुळे ड्रायफ्रूट्स थोडे आपले परतल्यावर आपण त्यामध्ये मगज बी टाकणार आहोत तुम्हाला यातील काही ड्रायफ्रूट्स नाही मिळाले तर नाही टाकले तरी चालेल किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये अजून वाढवू शकतात इथे आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत गॅस अगदी कमी ठेवलेला हो आहे फार जास्त आपल्याला यायला ब्राऊन करायचं नाही आहे जास्तीचं तूप आपल्याला झाऱ्याने काढून ड्रायफ्रूट्स एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत तूप जास्त गरम झालं असेल तर आपण गॅसमध्ये बंद करून दिलं तरी चालेल ड्रायफ्रुट्स काढून झाल्यावर आपण त्यामध्ये डिंक तळून घेणार आहोत डिंक तळताना तुम्हाला तो छान मोकळा मोकळा हवा असेल तर डिंक टाकल्यानंतर लगेचच त्याला आपल्याला झाऱ्याने अशा पद्धतीने हलवायचं आहे नाहीतर मग डिंक तळताना एकमेकाला चिकटून जातो टाकल्यानंतर लगेचच त्याला आपल्याला असं झाऱ्याने हलवून द्यायचं आहे म्हणजे डिंक तळताना चिकटत नाही डिंक तळताना आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचं आहे गॅस मोठा ठेवल्यावर डिंक वरतून जळतो आणि आतून तसाच कच्चा आणि कडक राहतो अगदी थोडा थोडा डिंक आपल्याला तुपामध्ये टाकून मग तळायचं आहे कारण तुपात टाकल्यावर हा डिंक फुलून येतो त्यामुळे एकदम डिंक टाकायचा नाही आहे इथे डिंकाचा रंगही बदललेला आहे आपण आता याला काढून घेणार आहोत सर्व ड्रायफ्रूट्स आणि डिंक आपण तुपामध्ये तळून घेतलेले आहे मात्र फक्त खसखस आपण नंतर भाजून घेणार आहोत जास्तीचं तूप आपल्याला झाऱ्याने काढून एका ताटामध्ये डिंक काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण सर्व डिंक तळून घेणार आहोत त्या तुपामध्ये आता आपण पीठ भाजून घेणार आहोत तुम्हाला जर ओलवलेल्या गव्हाचं पीठ तयार करता येत नसेल तर तुम्ही घरात पोळ्यांसाठी जी कणिक वापरतो ती लाडूंसाठी वापरली तरीही चालेल मात्र त्या कणकेमध्ये आपल्याला थोडा रवा टाकायचा आहे म्हणजे अगदी रवेदार असे लाडू होतील पण जर तुम्हाला अशा पद्धतीने गहू ओलवून पीठ जर मिळत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा म्हणजे हे लाडू खायला चविष्ट रवेदार होतात आणि शिवाय लाडू खाताना ते टाळूला चिकटतही नाहीत गॅस कमी ठेवून आपल्याला हे पीठ आता पंधरा ते वीस मिनटं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना एकदम आपण इथे तूप टाकलेलं नाही तर जितकं तूप कढईमध्ये शिल्लक होतं त्याच तुपामध्ये आपण हे पीठ भाजून घेतलं आहे पंधरा ते वीस मिनटं मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे याचा आता रंग बदललेला आहे अगदी मस्त गुलाबीसर हे पीठ भाजलं गेलं आहे लाडूसाठी पीठ भाजताना जर आपण सुरुवातीलाच जास्त तूप टाकलं तर मग पीठ आपल्याला व्यवस्थित भाजता येत नाही इथे आपलं पीठ अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण यावर पुन्हा तूप टाकणार आहोत एकदा पीठ भाजलं गेल्यावर मग आपण वरतून तूप वाढवू शकतो आता हे तूप आपण पिठामध्ये व्यवस्थित कालवून घेणार आहोत गॅस अगदी कमी ठेवलेला हो आहे तीन कप पिठाचे लाडू बनवण्यासाठी इथे साधारण मी सव्वा कप तूप वापरलेला आहे सव्वा कप तुपामध्ये अगदी व्यवस्थित हे लाडू होतात उरलेलं तूपही आपण पिठामध्ये व्यवस्थित कालवून घेतलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊयात आपलं पीठ अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे याहून जास्त आपल्याला भाजायचं नाही पीठ काढल्यानंतर त्याच कढईमध्ये मी खसखस टाकून घेतलेली आहे कढई गरम असल्यामुळे खसखस अगदी लवकर भाजली जाईल गॅस बंदच ठेवलेला हो आहे गरम कढईतच ही खसखस व्यवस्थित भाजली जाईल ही आपण ड्रायफ्रूट्समध्ये टाकून घेणार आहोत डिंक आणि सर्व ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आपण थोडं जाडसरच ठेवलेलं आहे म्हणजे लाडू खाताना ते दाताखाली आल्यावर खूप मस्त लागतात त्याच कढईमध्ये मी उरलेलं तूप टाकून घेतलं आहे पुन्हा अजून त्यामध्ये आपण तूप वाढवलेलं आहे संपूर्ण लाडूला साधारण सव्वा कप तूप आपल्याला लागतं त्यामध्ये आता आपण गूळ टाकून घेणार आहोत गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त तुपामध्ये हा गूळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे पुन्हा गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे फार जास्त मोठा ठेवायचा नाही आहे तुपामध्ये आता हा गूळ आपल्याला फक्त विरगळून घ्यायचा आहे पाणी न टाकता आपण अशा पद्धतीने गूळ विरगळून घेतला आहे विरगळल्यावर अशा पद्धतीने तो अगदी हलका होतो आणि किंचित त्याला फेस आल्यासारखा वाटतो इथे आपला गूळ विरघळून झालेला आहे फार जास्त आपल्याला याला गॅसवर ठेवायचा नाही नाहीतर मग लाडू कडक होतील इथे भाजलेलं पीठ आपण अशा पद्धतीने मोठ्या परातीमध्ये मोकळं पसरवलेलं आहे म्हणजे ते जास्त जळणार नाही त्यातच आपण डिंक आणि ड्रायफ्रूट्स जे मिक्सरला फिरवले होते तेही टाकून घेतले आहेत आता हे सर्व आपण एक वेळा कालवून घेणार आहोत यामध्येच आता आपण वेलची पावडर टाकणार आहोत पाच ते सहा वेलदोडे मी कुटून घेतलेले आहेत त्यामध्ये विरघळलेला गूळ टाकून घेतला आहे तुम्ही पाहू शकतात गुळाचा आपण पाक बनवलेला नाही फक्त त्याला गरम तुपामध्ये विरघळवलेला आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत गरम असतानाच आपल्याला हे कालवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण एखाद्या चमच्याच्या सहाय्याने हे कालवायचं आहे कारण सर्व वस्तू ह्या अजून गरमच आहेत इथे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडा कमी किंवा जास्त करू शकतात जसं तुम्हाला गोड आवडत असेल तसं तुम्ही यामध्ये गूळ टाकू शकतात आता हे सर्व मिश्रण थोडं गार झालेलं आहे हाताने कालवण्या इतपत झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने गूळ संपूर्ण पिठामध्ये आपल्याला कालवून घ्यायचं आहे हे जे लाडूंचं मिश्रण आपण बनवलेलं आहे हे फार जास्त गारही होऊ द्यायचं नाही गार झाल्यावर मग त्याचे लाडू बनणार नाहीत जास्त वेळ गरम राहण्यासाठी अशा पद्धतीने आपण त्याला थोडं दाबून द्यायचं आहे म्हणजे बराच वेळ ते गरम राहील त्यानंतर दोन्हीही हातांनी आपण याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत हे लाडू फार जास्त मोठे नसतात तर अगदी मीडियम हे लाडू आपल्याला बनवायचे आहेत कारण यामध्ये आपण भरपूर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत जास्त जड पडायला नको म्हणून अशा पद्धतीने लहान आपण हे लाडू वळवून घेऊयात अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत सुरुवातीला दोन्ही हातांनी आपण त्याला दाबून लाडूंचा आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित दोन्हीही हातांनी वळून आपले लाडू तयार झाले आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊ अगदी सहज हे लाडू वळले जातात मात्र मिश्रण गार होऊ द्यायचं नाही आहे इथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत अगदी रवेदार हे लाडू तयार झालेले आहेत आणि एकसारखे वळलेही गेलेले आहेत आपण एक लाडू फोडून बघूयात फार जास्त कडकही झाले नाहीत अगदी मऊ असे हे लाडू तयार होतात तुम्हीही अशा पद्धतीने ओलवलेल्या गव्हाच्या पिठाचे लाडू नक्कीच करून बघा मुलं अगदी आवडीने खातील तुम्हाला जर हे लाडू आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद